अधिवेशनात याच्या आधी मुद्दे मांडले, त्याच्यावर चर्चा नाही झाली. आम्हाला काय सांगितलं, युवा पिढी सिरियस नाही. आम्ही काय म्हणतो, 1000 रुपयाचे तुम्ही वसुली केले युवाकडनं, ते परत द्यावे. स्पर्धा परीक्षा 2.5 लाख भरती लगेचच्या लगेच तुम्ही करावी. शेतकऱ्याला पंचनामे करून विम्याचा पैसा, सोयाबीनचा पैसा, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळ जाहीर करा, त्याची मदत, महिलांचे प्रवेशन, विद्यार्थ्यांचे मुद्दे, हे सगळे तुम्ही मार्गी लावा. चर्चा तर करा, तुम्ही आमदाराबरोबर चर्चा करा, तयार नाही. गरिबाचं कधी ऐकणार तुम्ही? भाजपच्या शहर अध्यक्षाला पाठवत आहे. काय सरकार आहे बघू, काय करतात ते आमच्या शेतकऱ्याच्या पोरांवर लाठीचार्ज करता, गरिबाच्या पोरांवर लाठीचार्ज करता. अरे कसली तरमशाही आहे. अधिकाऱ्याला दुपारी 12 वाजता इथं असणारे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना सांगून सीपीच्या ऑफिसला आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांचं मत होतं की आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचंय. काय बोलायचंय तर गेल्या 800 किलोमीटर मध्ये आम्हाला जे कुठले निवेदन शेतकऱ्याचे, मुलांचे, बेरोजगारांचे, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, 1000 रुपये ज्या ज्या लोकांकडनं वसूल केलेत अशा मुलांचे जे निवेदन आलेत, आरोग्य विभागाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, कम्प्युटर ऑपरेटर असतील, आरोग्याचे अनेक मुद्दे आहेत, शाळेचे शिक्षक भरती करणारे युवा, शेतकरी, कपाशी, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळामध्ये झालेलं नुकसान, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत. आणि याच्याबरोबर आम्ही हे जे मुद्दे आहेत हे घेऊन जात आहोत. आमच्या सगळ्यांची मागणी होती या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबर विषय एवढाच, याला जबाबदार आम्ही आहोत, याला जबाबदार आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही गरिबाचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही जबाबदार आहोत. हे सरकार आमदारांचं ऐकत नसेल तर गरिबाचं कधी ऐकणार?